ब्रह्मकुमारी मध्ये रक्षाबंधना निमित्ताने स्नेहमिलन संपन्न झाले. रक्षाबंधनाचं आध्यात्मिक रहस्य सांगताना या दिवशी बहीण सर्वप्रथम आपल्या भावाला तिलक लावते. तिलक लावणं म्हणजे आपल्या पवित्र अवस्थेत स्थिर राहणं. तोंडातून कधीही कडवट बोलू नका. राखी बांधणं म्हणजे पवित्रतेचं व्रत घेणं, म्हणजे मनाने आणि शब्दाने शुभ गोष्टींचा विचार करणं. असं सांगत आजच्या युगात समाजातील असणाऱ्या दुष्ट आणि वाईट प्रवृत्तींचा समूळ नष्ट करण्यासाठी रक्षाबंधनाचं महत्व समजावून सांगण्यात आलंय. रक्षाबंधन सर्वात मोठी पवित्रतेची निशाणी असून व्यक्तीची स्मृती स्थिती मन तण वचन कर्म इत्यादी शुद्ध व पवित्र श्रेष्ठ कसं असावं याबाबतचं सर्व शिक्षण प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयामार्फत दिलं जात असल्याचं प्रतिपादन संस्थेच्या जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांनी यावेळी उपस्थितांना केलंय. म्हसरूळ येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नाशिक जिल्हा सेवा केंद्राच्या वतीनं रक्षाबंधनानिमित्ताने स्नेहमिलन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा क्रांतीवीर वसंतराव नाईक, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, माजी आमदार अनिल कदम, माजी नगरसेवक अरुण पवार, पुस्तकांचे हॉटेल संचालिका जोंधळेताई, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव, सागर कन्स्ट्रक्शनचे भास्कर शेठ सोनवणे, साधना केअरचे डॉक्टर उल्हास कुटे, निफाड तालुका राष्ट्रवादी व काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय बोडके, दैनिक देशदूतचे उपसंपादक नरेंद्र जोशी, दैनिक लक्ष महाराष्ट्राचे वृत्तसंपादक अजय भोसले, साप्ताहिक आपला आवाजचे संपादक अमोल सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने सामाजिक शैक्षणिक राजकीय सहकार पत्रकार कृषी क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. म्हसरूळ येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं नाशिक जिल्हा सेवा केंद्राच्या वतीनं रक्षाबंधन तसेच स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्टार 24/5 न्यूजसाठी बाळासाहेब सोनवणे, नाशिक.